नमस्कार भावनो, मी चलो बाबा, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण मरीन लाईन्सला आलेलो आहोत। माझ्यासोबत माझा मामा आहे आणि मामाचा मुलगा आहे रोहित। स्टेशनवरच आहोत आता आपण मरीन लाईन्सचं, ट्रेन जाऊ दे थोडी। तर मरीन लाईन्सला आज आपण ॲक्वेरियम बघण्यासाठी आलेलो आहोत, एक्सप्लोअर करण्यासाठी आलेलो आहोत। माझ्यासाठी पण नवीनच आहे ते। माझे पप्पा बोलले की तिकडे जाऊन एकदा मामाला दाखवून ये, तर मी त्यासाठी आलो इथे आता। तर माझा मामा भरपूर लांबून आला आहे कोल्हापूरवरून, तर त्याला इथे ॲक्वेरियम बघण्याची इच्छा होती आणि मुंबई पण त्यांनी कधी बघितली नव्हती, तर मी त्याला फिरायला घेऊन आलो आहे। आज आपण तारापूरवाला मत्स्यालयमध्ये जातो आहे, तर तिकडे जाऊन मी तुम्हाला दाखवतो। बघू, आतमधले व्हिडिओ काढायला दिले तर तिथले पण व्हिडिओ काढेन। तर भावांनो, मी ॲक्वेरियमच्या बाहेर आलो आहे आणि इथे सईगडचे गेट बंद आहेत, तर मला काही समजत नाही ते चालू आहे की बंद आहे। आणि इथं येऊन माझा वडा झाला असं मला वाटतंय, तर एकदा बघतो आम्ही, विचारू कोणाला तरी चालू आहे की नाही। मत्स्यालयाच्या आत आहे आता आणि तुम्ही मासे बघितलेत असतील। आता सध्या तरी मत्स्यालय बंद आहे कारण इथे रिनोव्हेशन पण चालू आहे आणि बाहेर रस्त्याचं काम चालू आहे। तर आपल्या ओळखीचा दादा आहे तिथं, आमच्या बिल्डिंगमध्ये राहतो, तर त्याने आपल्याला एंट्री दिली आतमध्ये। लाईट्स वगैरे बंद आहेत त्यामुळे भरपूर काळोख आहे, तरी आपण मासे बघतोय, ते एन्जॉय करतोय। बघू पुढे अजून किती छान छान मासे आहेत। आपल्या मत्स्यालय शार्क पण अवेलेबल आहेत, मोठा नाही तरी माझ्या हायटीच्या अर्धा असेल ना, तरी पण दिसायला लय भारी दिसतोय। बघतोय आपल्याकडे भावने, तुम्ही हा मासा बघितलं असेल, हा नाहीतर हा याला पॅरेट बोलतो दिला आहे। आपल्या इथे पण नॉर्मल फिश शॉपमध्ये अवेलेबल असतात विकायला, आणि हा आपला नेहमीचा आरवाना। भावनो, या माशापासून तुम्ही पण नक्कीच घाबरत असाल। तुम्ही ओळखला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा कुठला मासा आहे मला। आपल्याकडे छोटे शार्क मासे भेटतात भावांना, तसं आहे हे मोठे शार्क आहेत, तसेच त्यांचे मम्मी पप्पा असतील बहुतेक, भरपूर मोठे झाले ते साईजने। यांचं नाव तुम्ही बघू शकता इथे, आणि आतली लाईट झाकमॅक झाकमॅक करते तिथे। पण भावांना, तुम्ही गुरामी नाव ऐकलं असेल तर हा बघा, हा गुरामी मोठा झालाय भरपूर। आपल्या इथे पण फिश टँक मध्ये अवेलेबल असतात विकायला तिथे फिश शॉप मध्ये पण नाही। हा भरपूरच मोठा झालाय, दोन आहेत। तर भाऊ, इथे ॲक्वेरियम मध्ये आपल्या कासव पण अवेलेबल आहेत, काहीतरी याला रेड इयर टर्टल्स बोलतात, सुंदर दिसत आहेत सगळे, वरती आहेत, खालती काय लकून मागत नाही। तर भाऊ, ॲक्वेरियम मध्ये आतमध्ये तुम्ही जर तुमच्याकडे मासे असतील तर त्यांची काळजी कशी घ्याल, यासाठी त्यांनी एक बोर्ड लावला आहे, हा तुम्ही नक्कीच वाचू शकता। तर भावनं, तुम्ही हा मासा बघता, याला ब्लॅक घोस्ट बोलतात आपल्याकडे, आपण नॉर्मली विकायला असतो। हा कसा पोहतोय बघा, उलटा सुलटा, याला कोणी पोहायला शिकवलं असा कसा पोहतोय हा बघा, अगं वरती गेला उलटा खाली येईल आता। नुसतं मासा आहे, ब्लॅक घोस्ट नाव आहे याचं। Thank you.
आणि आतमध्ये एक छोटीशी वॉल पण आहे, पेंटिंग्स वगैरे ठेवले. तर इथलेच ते काका बसतात बाहेर, त्यांनी हे पेंट करून ठेवले. हे बघा तुम्ही, हे असे सुंदर यावर सीशेल लावले त्यावरती, हे बघा, आणि कलर केले त्यावरती, आणि भरपूर बघण्यासारखं काही शेल्स वगैरे आहेत इथे. तर तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा, सध्या तरी हे बंद आहे. पण आपण आता एक्वेरियम बघितलं, आणि जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा भरपूर गर्दी होती, लोकांना आतमध्ये जायचं, पण ते बंद आहे. पण आपल्या ओळखीचा दादा होता म्हणून तो आपल्याला घेऊन गेला, आणि आतमध्ये कोणच नव्हतं, आपणच होतो फक्त. आणि जे ऑफिसमधले दोघं तिघं होते ते माशांना खायचं खाद्य देत होते त्यांचं. तर आता आपण मरीन लाईन्सला जातोय, कारण माझ्या मामाला, दुसऱ्या मामाला, एक गावचा मामा आहे माझा, त्याला मरीन लाईन्स बघायचं होतं. आणि ऊन भरपूरच आहे इथे, मी कॅब पण नाही आणली. तर तुम्हाला आता मी डायरेक्ट मरीन लाईन्सला भेटतो. आता तुम्ही हा जो रस्ता बनवला तुम्ही बघताय, तो मेट्रोसाठी चालू आहे काम. हे मेट्रो आहे आपल्या इथे ही मरीन लाईन्सची, आणि त्यामुळेच कदाचित ते मसाले बंद ठेवले इथे, मसाले आहे कदाचित त्यामुळेच बंद ठेवले इथे. आता हे रस्त्याचं काम झाल्यानंतर बघू आता ते चालू होतंय की नाही. तर भावांनो, आपला पुन्हा एकदा वडा झालेला आहे. तर बघू आता पुढे, ऊन तर भरपूर आहे. गिरगाव चौपाटीला जायचं ट्राय करतो, ते चालू असेल तर तिकडे एकदा राऊंड मारतो एक छोटासा मामासोबत माझ्या, आणि काहीतरी खाऊ तिथे. हलकी हलकी भूक लागली मला पण. तर बघू पुढे काय खाऊ ते अजून आपल्यासोबत.